वेलकम। आज आपण MPSC मेन्स या एग्जामसाठी आपला अप्रोच, आपली बुक लिस्ट आणि आपला प्लॅन याबद्दल मी थोडक्यात सांगणार। आपण आपल्या चॅनलवर सर्व बुक लिस्ट बघितलेल्या आहेत, GS1, GS2, GS3 आणि GS4 इंग्लिश मराठी या सर्व विषयांचे आपण बुक लिस्ट बघितलेल्या आहेत। ती सर्व व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या आणि ती बुक लिस्ट तुमची फायनल ठेवा। प्रत्येक टॉपरची बुक लिस्ट बघणे आणि त्यात टाईमपास करणे हे तुम्ही आता टाळा। स्टँडर्ड बुक सेम असतात प्रत्येक टॉपरचे, एकच कोणाची तरी बुक लिस्ट बघा, मन समाधान होत नसेल तर परत एखादी बघा, पण दोनपेक्षा जास्त बुक लिस्ट कुठं बघू नका। आणि तुमची एक स्वतःची तयार करा आणि तुमच्याकडे कुठली मटेरियल अवेलेबल आहे या सगळ्या गोष्टी बघून एक फायनल बुक लिस्ट तयार करून तीच रेफर करा आणि आपल्या बुक लिस्टवर विश्वास ठेवा। ज्यांना बुक लिस्टबद्दल काहीच नॉलेज नसेल त्यांनी माझे ते व्हिडिओ बघावे। मी गॅरंटी देतो बेस्ट सोर्सेस मी त्यात सांगितलेले आहेत। आता आहे प्लॅनिंग। हां, त्या पहिले एक्झाम कधी होणार आहे, बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो एक्झाम कधी होणार आहे। मी पहिल्यापासून सांगत आलो आहे 15 ऑगस्टनंतरच एक्झाम होणार आहे, बट आता मी सांगणार सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये एक्झाम होईल, ठीक आहे। तर तुमच्याकडे जून, जुलै, ऑगस्ट आणि हे मे महिन्याचे 10-12 दिवस असे 101 दिवस आहेत आणि हे इनफ आहेत। जे फ्रेशर आहेत म्हणजे जे यावेळेस मेन्स देणार नाही आहेत पण पुढच्या वर्षी कधीतरी देणार आहेत त्यांनी पण हाच प्लॅन फॉलो करावा। जे लोक ऑलरेडी प्रिलिम पास होणार आणि यावर्षी जे MPSC देणार मेन्स त्यांनी पण हीच स्ट्रॅटेजी फॉलो करावी। तुमची पर्सनल कुठली स्ट्रॅटेजी असणार तर तिच्यावर तुम्ही विश्वास ठेवून तेच फॉलो केलं पाहिजे। फक्त दोघा तिघांची स्ट्रॅटेजी बघून एक आपली फायनल स्ट्रॅटेजी बनवणे आणि मग त्यानंतर कुठले चेंजेस करायचे नाही, कारण ते चेंजेस करण्यात दिवस निघून जातात। एक काहीतरी ठरवा, तुमचे स्ट्रॉंग पॉईंट कुठले आहेत, तुमचे वीक पॉईंट कुठले आहेत, कुठली स्ट्रॅटेजी तुम्हाला सूट होते त्यानुसार तुम्ही करा। प्रत्येकाची युनिक स्ट्रॅटेजी असते, ठीक आहे। हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, युनिक स्ट्रॅटेजी। हे डिपेंड आहे तुमचा अभ्यास किती झाला आहे, किती झाला इन द सेन्स कुठला विषय तुमचा पक्का आहे। जर तुमचा GS2 पक्का असेल, पॉलिटी लॉज हे सब्जेक्ट जर तुमचे स्ट्रॉंग असतील तर तुम्हाला कमी वेळ द्यावा लागेल, ठीक आहे। तुमचा हिस्ट्री पक्का असणार, हिस्ट्री जिओग्राफी, तर तुम्हाला मग तुमचा तो वेळ दुसरीकडे कुठेतरी युटिलाइज करावा लागेल। ते तुम्हाला माहिती आहे तुमचे कुठले स्ट्रॉंग पॉईंट आहेत आणि कुठले वीक पॉईंट आहेत, ओके। आता युनिक स्ट्रॅटेजी म्हणजे काय, प्लॅन टू अचीव पोस्ट सक्सेस इन MPSC कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, ठीक आहे। आता तुमचा नेक्स्ट इयरचं MPSC मेन्सचा प्लॅन असेल किंवा यावर्षी MPSC मेन्सचं असेल, दोघांनी पण हाच प्लॅन फॉलो करा। मी पहिले पण सांगितलं आहे, आता परत सांगतो आहे। सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये एक्झाम होईल ॲक्च्युअली तुमची किंवा आपली, मी पण मेन्स देणार आहे आपली सगळ्यांची। आता स्ट्रॅटेजी कशासाठी असते किंवा मग बुक लिस्ट कशासाठी असते ह्या गोष्टी इनिशियल डेजमध्ये तुम्ही तुमचं करून ठेवायचं, तुमची स्ट्रॅटेजी आणि बुक लिस्ट, त्यानंतर त्यात कुठले चेंजेस करायचे नाही आणि सरळ वाचणे सुरू करायचं। नाहीतर 10-12 दिवस त्याचा टाईमपास होतो बुक लिस्ट आणि स्ट्रॅटेजी, तेव्हाच तुम्ही या एक्झाममधून आउट झालेले आहात। तुमचा अप्रोचच चुकीचा आहे। 1-2 दिवस ठीक आहे, हां, जे एकदमच नवीन आहेत त्यांनी त्यांच्या मेंटॉरला विचारलं पाहिजे, कुठले त्यांचे मित्र असणार सिनियर त्यांना विचारलं पाहिजे आणि हे मॅक्झिमम 4-5 दिवसात ही गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे। 10-12 दिवस ह्या गोष्टी चालू व्हायच्या नाही, ओके। सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सिलेबस, ठीक आहे। सिलेबस तुमच्याकडे हार्ड कॉपी आहे का सिलेबसची, असेल तर तुम्ही रेसमध्ये आहात, आणि नुसतं सॉफ्ट कॉपी असेल तर मग
तुम्हालाच माहीत तुम्ही किती वर्दी आहात किंवा तुम्ही किती ऑनेस्टली या एक्झामसाठी प्रिपरेशन करताय. मोबाईलमध्ये PDF ठेवणे आणि हार्ड कॉपी सोबत ठेवणे यात फरक आहे. ॲटलिस्ट सिलेबसची तरी हार्ड कॉपी सगळ्यांकडे असावी. ओके, पूर्ण सिलेबस एकदा वाचून घ्या मराठीपासून तर शेवट GS4 पर्यंत. त्यातले किती वर्ड्स तुमच्या ओळखीचे आहेत किंवा तुम्ही कधीतरी वाचले त्याबद्दल हे बघा. आणि किती टॉपिक तुमच्यासाठी नवीन आहेत. आता HR HRD मध्ये काही आहेत. यूथ पॉलिसी हा टॉपिक तुमच्यासाठी नवीन असू शकतो. GS1 मधला ॲग्रिकल्चर हा टॉपिक तुमच्यासाठी नवीन असू शकतो. बट हिस्ट्री पॉलिटी हे ऑलरेडी आपण प्रिलिमसाठी केलेले आहेत तर याबद्दल आपण थोडंफार वाचलेलं आहे. तर हे तुम्ही कळून घ्या की एकदा सिलेबस बघायचा त्यातला 10%, 20%, 30% स्वतःला विचारा की मला या सिलेबसमधलं किती माहिती आहे. आणि बी ऑनेस्ट स्वतःचं ॲनालिसिस करताना स्वतःसोबत प्रामाणिक राहा. जर 90% तुमचं सिलेबस कव्हर नसेल तर तुम्ही कामाला लागा. 10, 20%, 30% असेल तर ते मार्क करून ठेवा की माझा हा एवढा कम्प्लीट आहे, मी याच्यावर कमी फोकस करेल. तुमचं कुठला विषय स्ट्रॉंग आहे त्याच्यावर मी कमी फोकस करेल हे तुम्ही मेन्शन करून ठेवा तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये. सिलेबसबद्दल नंतर आपण ब्रीफली एकदा बघणारच आहोत. सेकंड आहे लास्ट इयर क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस इयर. ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कुठून 2012 पासून 2019 पर्यंत. बारापासून नसेल तर तुम्ही 15-16 पासून घ्या. पण कमीत कमी लास्ट 5 इयर्सचे क्वेश्चन पेपर तुमच्याकडे असले पाहिजे मेन्सचे. ते क्वेश्चन पेपर एकदा पूर्ण वाचून घ्या. किती क्वेश्चन तुम्हाला जमतात. समजा तुम्ही GS1 घेतला त्यात जर 150 क्वेश्चन आहेत त्यातले तुम्हाला 30-40 क्वेश्चन जमतात का सध्या अभ्यास सुरू करण्याच्या पहिलेच. किंवा 10-20च जमत असेल तर तुम्ही तुमचं पाहून घ्या की मला किती येतात किती येत नाही. पण एकदा सगळे क्वेश्चन तुम्ही वाचून घ्या कुठलाही सब्जेक्ट सुरू करण्याच्या पूर्वी. मी फक्त म्हणतो आहे वाचून घ्या, ॲनालिसिस नाही. ॲनालिसिस आपल्याला नंतर करायचं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं. ॲनालिसिस हे वेगळं पार्ट आहे. पहिले क्वेश्चन पेपर सगळी वाचून घ्या. ठीक आहे, याला तुम्ही 3-4 दिवस द्या. 5 पेपर GS1 चे एका दिवसात पूर्ण वाचून घ्या. आपल्याला ॲन्सर फाईंड करायचे नाही आहेत, फक्त वाचायचे आहेत. आणि जिथे तुम्हाला ॲन्सर येत असेल ते तुम्ही ॲन्सर मार्क करून ठेवा आणि नंतर चेक करा आपले बरोबर आहेत की नाही. ठीक आहे, त्यामध्ये काय होणार तुम्ही जेव्हा क्वेश्चन वाचणार तेव्हा तुम्हाला कळणार की आयोगाची क्वेश्चन विचारण्याचा टोन कसा आहे. किती क्वेश्चन वन लाईनर आहेत, किती क्वेश्चन हे मोठे आहेत, ऑप्शन वन लाईनर आहेत, ऑप्शन मोठे आहेत, हे सगळ्या गोष्टी तुम्ही क्वेश्चन पेपर बघितल्या वाचल्यावरच तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, आता हाऊ टू एक्झिक्यूट सिलेबस. हाऊ टू एक्झिक्यूट सिलेबस हा एकदम इम्पॉर्टंट पॉईंट आहे. MPSCला तुमच्याकडून काय एक्सपेक्टेशन्स आहेत, तुम्ही ते एक्सपेक्टेशन फुलफिल करतात का. सिलेबस समजून घेणे हे सर्वात महत्त्वाचं आहे आपल्या या प्रिपरेशनमध्ये. ठीक आहे, मी सिलेबस बघणार, सिलेबसचे ईच पॉईंट बघणार. त्या ईच पॉईंटसाठी माझ्याकडे कुठली किंवा कुठल्या सोर्समधून माझे ते सगळे पॉईंट्स कव्हर होतात ते मी बघणार. आणि सिलेबस हा कसा कम्प्लीट करणार याचा मी प्लॅन वैयक्तिक तयार करणार. ठीक आहे, समजा आता हिस्ट्रीमध्ये 12-13 पॉईंट असतील तर हे 12-13 पॉईंट मला किती वेळ लागणार आहे, 10 दिवस लागणार आहेत, 7 दिवस लागणार आहेत की 15 दिवस लागणार आहेत, हे तुम्ही तुमचं ठरवून घ्या. मॅक्झिमम तुम्ही 90-100 डेचा प्लॅन बनवा. यामध्ये एकदा क्वालिटी रिडिंग आणि 2 वेळा त्याची रिव्हिजन हे मिनिमम झालं पाहिजे. नोट्स आता जास्त काढू नका, ज्यांनी ऑलरेडी काढले असेल त्यांनी ती रिवाईज करत राहा. पण जे फर्स्ट टाईम आता मेन्स देणार आहात आणि 3-3.5 महिन्याचे आपल्या हातात तर त्यांनी नोट्स जास्त काढायचे नाही. फक्त अशा टॉपिकचे नोट्स काढा की जे थोडे कठीण आहेत, म्हणजे बायोटेक्नॉलॉजी त्याचे नोट्स काढून ठेवा. सायन्स टेकचे बाकीचे विषय आहेत
बाकीचे टॉपिक्स आहेत ते काढून ठेवा, नोट्स लॉज याचे नोट्स काढून ठेवा, याच्या HRD मधले काही टॉपिक आहेत त्याचे नोट्स काढून ठेवा, जे तुम्हाला कठीण वाटतात टॉपिक किंवा त्या 3 दिवसात म्हणजे एक्झामला जे जातो आपण त्या 3 दिवसात ती रिवाईज करणं कठीण आहे असे तुम्ही त्याचे मायक्रो नोट्स काढून ठेवा आतापासूनच. बाकी विषयाचे नोट्स काढू नका, कोर पॉलिटीचे नोट्स काढायची काही गरज नाही आहे. ऑलरेडी काढले असतील तर गुड, नशीन काढले त्याच्या मागं लागू नका. आता या हे दिवस नाही आहेत नोट्स काढण्याचे, ठीक आहे. तर तुम्ही तुमचा सिलेबस कसं एक्झिक्यूट करणार हे तुम्ही तुमचं ठरवणार, पण ईच पॉईंट आपल्याला कवर करायचा आहे. नंतर आपण फक्त आतापर्यंत क्वेश्चन पेपर वाचले होते, आता जेव्हा आपण कुठलाही टॉपिक करू त्यानंतर त्या टॉपिकचे क्वेश्चन पेपरमधून काही क्वेश्चन आपण सॉल्व करणार, ठीक आहे. तर एखादा क्वेश्चन वाचला आपण त्यातलं एक ऑप्शन आपल्याला मिळालं, हां हे त्याचं आन्सर आहे, पण बाकीचे तीन ऑप्शन त्याचे आन्सर राहणार नाही. तर ते 3 ऑप्शन त्याचे काय आन्सर नाही आहेत किंवा क्वेश्चन कसा विचारला असता तर मग आपलं जे आन्सर आलं आहे ते सोडून दुसऱ्या 3 ऑप्शनपैकी ते आन्सर झालं असतं का, याला म्हणतात ॲनालिसिस, ठीक आहे. कारण की ह्या जेव्हा तुम्ही गोष्टी करसान तेव्हाच तुम्ही जेव्हा पुढं पुस्तक वाचणार तेव्हा तुम्हाला कळणार की कुठल्या गोष्टीवर फोकस करायचा आहे. सिलेबस, क्वेश्चन पेपर या दोघांचं कडक ॲनालिसिस केल्यावरच वाचताना कळणार. आपण म्हणतो ना बर्ड्स आय व्ह्यू, त्या पेजमधल्या कुठल्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या आणि कुठल्या गोष्टी आपल्याला स्किप करायच्या आहेत हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे कधी कळणार आहे? क्वेश्चन पेपर आणि सिलेबसचं परफेक्ट ॲनालिसिस केल्याशिवाय ते कळणार नाही. नुसतं पेजेस वाचणे हे इम्पॉर्टंट नाही आहे, पेजेस वाचताना काय स्किप करायचं ते क्वेश्चन पेपर समजून घेतल्यावरच समजणार तुम्हाला. मी परत सांगतो, बुक लिस्ट सगळ्यांची सेम असते त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, ओके. त्यानंतर MCQ, मी लिहिणार कमी बोलणार जास्त, काही लिहिण्यात टाइमपास होतो. रोज 2 घंटे MCQ सॉल्व करा, 2 आवर्स डेली शेवटपर्यंत. याला स्किप करूच नका, या MCQ सॉल्विंग प्रॅक्टिसला. आता हे MCQ कुठले करायचे की तुम्ही त्या दिवशी जो विषय घेणार त्या विषयाशी रिलेटेड काही MCQ आणि काही MCQ जो तुम्ही विषय वाचला नाही ते पण MCQ वाचायचे, किंवा तुम्ही तो विषय उद्या वाचणार आहे त्याच्या आधीच MCQ वाचून ठेवायचे फक्त, ठीक आहे. म्हणजे तो टॉपिक वाचताना तुम्हाला कळणार की कुठं फोकस करायचा आहे आणि कुठं आयोग विचारू शकते, ठीक आहे. आपण MCQ बद्दल नंतर पुढे डिटेल्समध्ये बोलणारच आहोत, सध्या आपण फक्त ओवर व्ह्यू बघतो आहे. नंतर आपण जेव्हा GS 1, GS 2, GS 3 जाणार तेव्हा मी तुम्हाला हीच सांगणार की क्वेश्चन पेपर आणि MCQ कसं करायचं काय. टाईम प्लॅनिंग पर डे, प्रत्येक जण कन्फ्यूज आहे की माझं दिवसभराचं रुटीन कसं असलं पाहिजे, माझा स्केड्यूल कसं असलं पाहिजे. हा तुमचा पर्सनल आणि तुमचे वैयक्तिक लाईफस्टाईल बघून तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणजे काही मुलं जॉब करत असतील तर तुम्हाला त्याच्या अकॉर्डिंग मॉडिफाय करावं लागेल, जे फुल टाईम अभ्यास करत आहे ते त्यानुसार मॉडिफाय करतील अकॉर्डिंग टू युअर नीड्स. हा तुमचा पर डे स्केड्यूल असला पाहिजे. जे फुल टाईम अभ्यास करत आहे त्यांनी 10 ते 12 तास अभ्यास केलाच पाहिजे. जर तुम्ही हे 3 महिन्यात मेन्स क्लिअर करायचं आणि हे जर तुम्ही ड्रीम बघत असाल की आता या 3-3.5 महिन्यातच मला पूर्ण मेन्स करायचं, तर मग 10 to 12 आवर्स तुम्हाला कंटिन्यू करावं लागणार आहे. आणि लॉकडाऊन हा गोल्डन चान्स आहे, कुठं बाहेर जायचं काम पडत नाही, कोणी घरातले लोक आपलं काम सांगत नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे 10 ते 12 तास करायचं. आणि जे जॉब करत आहेत त्यांनी 6 तास तरी काढा, 5 ते 6 तास. आबा नंबर ऑफ आवर्स तसं मॅटर करत नाही, आपण म्हणतो क्वालिटी स्टडी मॅटर करते. पण ज्यांना पर्यायच नाही आहे त्यांनी 5 ते 6 तासही केला तरी कवर होतोच, असं नाही की कवर होत नाही, पण जे ऑलरेडी घरी आहेत त्यांनी मग 10 ते 12 तास केलाच पाहिजे. तेव्हाच तुम्ही ऑनेस्टली प्रिपरेशन करत आहात. आणि असा टाईम टेबल करूच नका, मी सकाळी इतके वाजता उठणार, मग इतके वाजता हा विषय घेणार, मग दुपारी ब्रेक कर घेणार, मग थोडा TV बघणार, मग ते नाही, तसं नसतो टाईम टेबल. त्यात मग थोडेफार काही कामाला मदतच, कुठं बाहेर त्याचं काम पडलं किंवा मग तुमचा तो पूर्ण दिवस वाया जातो, तसं नाही. स्लॉटमध्ये तुमचं पाहिजे. स्लॉट म्हणजे काय? 2 आवर्स किंवा 3 आवर्सचे असे 2-3 स्लॉट काढा दिवसभरात.
3 hours सकाळी, 2 hours आफ्टरनून, पुन्हा 3 hours इवनिंगमध्ये आणि 2 hours रात्री झोपायच्या पहिले, असं काहीतरी हे 10-11 घंट्याचं स्केड्यूल तुम्ही बनवा. मग अकॉर्डिंग टू जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं तुम्ही तो स्लॉट करा. ठीक आहे, आता एका दिवशी एकच विषय करायचा का 2 विषय करायचं तर मला विचारसा पर्सनली, तर मी सांगतो एका दिवशी एकच विषय करा. काय होत असते, आपण तीन पहिल्या जो आहे 3 hours स्लॉट यामध्ये आपण समजा पॉलिटी स्टार्ट केलं आहे, ठीक आहे, आणि मग नंतर आपले 3 hours वाचले आणि नेक्स्ट मग 2 hours स्लॉटमध्ये आपण इकॉनॉमी घ्यायला लागलो, तर ॲक्च्युली नाही काय हा फ्लो मेंटेनच होत नाही. असं नाही ना की 3 hours तुम्ही आज जे ठरवले पॉलिटिक्स टॉपिक तो पूर्ण कम्प्लीट झालायच, तो टॉपिक जो तुम्ही ठरवला आहे तो तुम्हाला कम्प्लीट करायचाच आहे विथ क्वेश्चन पेपर, ठीक आहे. त्याच्यामुळं या 3 घंट्यात तुम्ही पॉलिटिक्स वाचलं तर पुढच्या 2 घंट्यात पण पॉलिटिक्स वाचा, पण तो फ्लो मेंटेन ठेवा, कारण की तो फुल फ्लो मेंटेन करणं खूप आवश्यक आहे. ती लिंक तुमची मेंटेन राहिली पाहिजे त्या विषयाबद्दल किंवा त्या सब्जेक्टबद्दल किंवा त्या टॉपिकबद्दल. तुम्ही 3 घंटे पॉलिटी करताय आणि लगेच तुम्ही इकॉनॉमिक्स घेताय आणि त्या 3 घंट्यात तुमचं ते पॉलिटी होतंय का कवर ते बघा पहिले. छोटा टॉपिक असेल फंडामेंटल ड्युटीज 3 घंट्यात होत असेल तर मग ठीक आहे तुम्ही दुसरा विषय घेऊ शकता, पण नसेल तर तुम्ही पुढच्या 2 घंट्यात कंटिन्यू करा, पण त्याच दिवशीचं ते संपून टाका, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी टाकू नका. तुम्हाला जे सांगतो मी फ्लो लिंक हे खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. हे झालं आपल्याला एका दिवशी एकच सब्जेक्ट करा आणि मग तो कम्प्लीट झाला तो टॉपिक तुम्ही जो ठरवला आहे तो, आणि त्यानंतर वेळ भेटला तर तुम्ही दुसरा टॉपिक वाचू शकता त्याच विषयाचा किंवा दुसऱ्या विषयाचा, ठीक आहे. आणि आपल्याला 2 घंटे रोज MCQ सॉल्व करायचेच आहे हे लक्षात ठेवा. काहीही झालं कितीही दिवस कमी राहिले, समजा 10 दिवस राहिले तरी आपल्याला MCQ हे प्रॅक्टिस शॉर्टपर्यंत करत राहायची. उद्या मेन्स आहे आदल्या दिवसापर्यंत ते 2 घंटे MCQ करत राहायचे. भरपूर MCQ सॉल्व केल्याशिवाय आपली ॲक्युरेसी वाढतच नाही. ही एक्झामच ऑब्जेक्टिव्हची आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये ॲक्युरेसी तेव्हाच वाढते जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली ते MCQ करत आहात प्रॅक्टिस, आणि मग तुमचा एक तो वेगळा फोकस एक वेगळं अप्रोच डेव्हलप होऊन जातो MCQबद्दल, आणि तो इम्पॉर्टंट आहे. काही क्वेश्चन एलिमिनेशनमध्ये मग तुम्ही जे प्रॅक्टिस करत आलेलं आहे ते तुमच्या कामात पडतं, ठीक आहे. आता एक सब्जेक्ट घ्यायचा का 2 सब्जेक्ट घ्यायचा तुम्ही फायनल तुमचं ठरवा. मला विचारशील तर मी एकच विषय तो जो टॉपिक ठरवला आहे तो त्या दिवशी मी कम्प्लीट करणारच. तुमच्या नीडनुसार तुम्ही ते करा, ठीक आहे. आता क्वालिटी मेंटेन ठेवा अभ्यासमध्ये. असं नाही की मी आज ठरवले फंडामेंटल राईट्स कम्प्लीट करायचे मी ते अर्धवटच करतो आणि बाकी गोष्टी मग मी उद्या करतो, असं नाही. तुम्ही फंडामेंटल राईट्स ठरवले आणि मग आज ते कम्प्लीट कराच एनी हाऊ. पहिले लक्ष्मीकांत आपलं बेसिक स्टँडर्ड बुक वाचायचं कम्प्लीट करायचं, त्यानंतर आपले MCQ घ्यायचे प्रिव्हियस इयरचे ते बघायचे, कुठले MCQ नाही जमले ते लक्ष्मीकांतमध्ये नाही भेटले का मग त्याच्याबद्दल कुठेतरी सर्च करून किंवा दुसरं पुस्तक वाचून परत ते आपल्या नोट्समध्ये नोट डाऊन करून ठेवायचं, ठीक आहे. तो MCQ सॉल्व करताना त्या टॉपिकवरचा ते तुम्हाला जे सांगितलं मी ते त्याचं ॲन्सर बघायचं, जे 3 ऑप्शन त्याचे ॲन्सर नाही आहेत ते त्याचे ॲन्सर का नाही आहेत, आणि क्वेश्चन जर वेगळ्या याने विचारला असता तर त्या 3 पैकी कुठलं ॲन्सर होऊ शकलं असतं का हे बघणे हे तुम्हाला करायचं आहे. म्हणून मी म्हणतो रोज 2 घंटे MCQ त्यासाठी दिलेले आहेत, ठीक आहे. नंतर हे झालं टायमिंग स्लॉट, एका दिवशी किती सब्जेक्ट घ्यायचे ते, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करणे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सांगितलं मी, ठीक आहे. आता काय होणार, काही लोकांची इफिशियन्सीमध्ये खूप फरक पडतो, म्हणजे ते दिवसभर ते अभ्यास करतील पण मग संध्याकाळी जेव्हा त्याच्यावर MCQ सॉल्व करतील तेव्हा त्यांची भरपूर मिस्टेक होतील. हे कशामुळे होत आहे, तुम्ही कन्सेप्ट क्लॅरिटीकडे फोकस नाही केला आहे. हे पा काही विषयात आपल्याला रट्टा मारायचा आहे, पण रट्टा कधी मारता येईल माहिती आहे, जेव्हा तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तेव्हाच रट्टा मारता येईल, ठीक आहे. तुम्ही आता असं नाही झालं पाहिजे मी आज पॉलिटी वाचतो एखादा चॅप्टर आणि डोक्यात असं आलं करी माझा तो पण विषय बाकी माझा ॲग्रिकल्चर बाकी आहे, माझं HRD बाकी आहे. मग पॉलिटी वाचताना तुमच्या डोक्यात बाकीचं नाही आलं पाहिजे की HRDचा विषय बाकी आहे मग मी ते पुस्तक उघडू का, नाही. तुमचा अप्रोचच चुकीचा आहे, मग तुमचा ॲटिट्यूडच चुकीचा आहे. तुमचा अभ्यास हा प्रोफेशनल असला पाहिजे, तुम्हाला जे काम तुम्ही ठरवलं आहे ते तुम्ही केलंच पाहिजे
ते करताना दुसरा कुठला विचार नाही आला पाहिजे. ठीक आहे, किंवा मित्र हा पुस्तक वाचतो आहे तर मला मग ते पुस्तक वाचायची इच्छा झाली नाही, तू हे कम्प्लीट कर पहिले, तुझे ठरवलं ते त्यानंतरच ते. ठीक आहे, डोक्यात दुसरं कुठली गोष्ट नको. आता आता आपण नाही का थोडंफार सिलेबसनुसार बघू काय काय नाही. इंग्लिश, मराठी, डिस्क्रिप्टिव. ठीक आहे, म्हणजे जे आपण रिटर्न आहे आपला पेपर तो. रोज 10-15 मिनटं एक तरी एडिटोरियल, एक मराठीमधलं 10 मिनटात आणि 10 मिनटात इंग्लिशमध्ये. हे एडिटोरियल एक तर न्यूजपेपरमधून किंवा तुमच्या मोबाईलमध्ये न्यूज, आता तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघता म्हटल्यावर मोबाईलमध्ये कुठलं ना कुठलं न्यूजपेपर मिळणारच. ठीक आहे, रोज 10 मिनटं जेव्हा तुम्ही अभ्यास सोडून दुसऱ्या गोष्टी करत असतात त्या 10 मिनटात नाही का आपल्याला एक एडिटोरियल मराठीमध्ये आणि 10 मिनटात एक एडिटोरियल इंग्लिशमध्ये किंवा मॅगझिनमधलं कुठलंही गोष्ट वाचा. त्यामध्ये वाचताना तुम्हाला काय करायचं आहे की त्या एडिटोरियलचं इंट्रोडक्शन कसं आहे, पहिले टॉपिक बघणार तुम्ही, मग त्याचं त्यानं इंट्रोडक्शन कसं केलं आहे, मधली बॉडी कशी आहे आणि कंक्लुजन कसं आहे, कुठल्या गोष्टीवर जास्त फोकस केला आहे हे बघत चला. ते स्टाईल बघा ते एडिटोरियलची, हे आपल्याला एसेमध्ये रायटिंगमध्ये खूप हेल्प करणार आहे. ठीक आहे, न्यूजपेपर पूर्ण न्यूजपेपर वाचायचं नाही आपल्याला, या सगळ्या गोष्टी ते मेन्समध्ये एवढं करंटचं नाही आहे, ते प्रिलिममध्ये असते. ठीक आहे, मेन्समध्ये आपले रेग्युलर मॅगझिन वाचत राहिले त्यातून कवर होतात करंटचं, किंवा कुठल्या मॅगझिनमध्ये एडिटोरियल असेल किंवा कुठल्या विषयाबद्दल असेल किंवा फार्मरबद्दल असेल किंवा वुमन एम्पॉवरमेंटबद्दल असेल, कोरोना पॅन्डेमिकबद्दल असेल, कुठल्याही काही असेल लेख, तुम्ही त्याचं वाचा. वाचल्यावर त्यातले इम्पॉर्टंट पॉईंट जे वाटत असेल ते बाजूला मार्क करून ठेवून द्या, नोट्स काढून ठेवा, आपल्याला एसेमध्ये यूज करता येईल असं. कुठलं कोट्स असेल, कुठला डाटा असेल हे तुम्ही तुम्हाला वाटत असेल इम्पॉर्टंट आहे हा, तर एक छोटीशी डायरीमध्ये नोट करून ठेवा की ते आपल्याला एसेमध्ये कामात पडणार. आणि ते वाच त्यांना पहिले नॉर्मल वाचून घ्या आणि वाचल्यावर मग ते बघा की त्यांनी इंट्रोडक्शन कसं केलं होतं, मधला स्ट्रक्चर कसा होता आणि कंक्लुजन कसं केलं आहे आणि वे फॉरवर्ड. सिव्हिल सर्वंटचा जो ॲटिट्यूड असतो आपण म्हणतो बॅलन्स व्ह्यू असला पाहिजे, एक्स्ट्रीमिस्ट नको आणि सोल्युशन पण दिलं पाहिजे, हे तुम्हाला ते एडिटोरियल मिळते का हे बघा. ठीक आहे, त्यासाठी आपलं ते एडिटोरियल बघणे इम्पॉर्टंट आहे. ओके, बस ह्याच गोष्टी आहेत मग, कारण की एडिटोरियलमधून तुमचे वोकॅब्युलरी स्ट्रॉंग होणार आहे. आपल्याला जो आहे रिटर्न पेपरमध्ये एसे, प्रिसाईज रायटिंग आणि ट्रान्सलेशन, ट्रान्सलेशन पाहिजेसाठी आपली वोकॅब्युलरी स्ट्रॉंग पाहिजे. तर हे जे 10-10 मिनटाची एक्सरसाइज आहे यातून या तिन्ही गोष्टी कवर होतात. ठीक आहे, याला वेगळा वेळ द्यायचा नाही आहे सब्जेक्टिवसाठी, हेच 10-10 मिनटाचं एडिटोरियल, यातूनच आपली वोकॅब्युलरी स्ट्रॉंग करणे आणि त्याचं फॉर्मॅट बघणे की कसं ते एडिटोरियल आहे, त्या एडिटोरियलचं टोन कसं आहे हे पण बघा, टोन कसा पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे एडिटोरियल नसणार तर मग स्टँडर्ड एसेचे बुक्स असतील तर त्या बुकमधून एसे वाचत चला, तो एसे कसा फॉर्म केला, त्या एसेचा फॉर्मॅट कसा आहे ते बघत चला. ठीक आहे, आणि ईच संडे मला डिस्क्रिप्टिव्ह पेपर लिहायचा आहे, म्हणजे 3-4 महिने जे आहेत आपल्याकडं 13-14 संडेज, ते 13-14 संडे मला ईच संडे एक पेपर लिहायचा आहे, इंग्लिश मराठी डिस्क्रिप्टिव्ह. ठीक आहे, हे तुम्ही ईच संडे कराच, म्हणजे संडे जो आपण ठेवलेला असतो रिव्हिजनसाठी, त्या रिव्हिजनमध्ये तुमचं हे रायटिंग झालंच पाहिजे. ओके, आता काही एव्हरग्रीन टॉपिक असतात ते तुम्ही तिच्यावरचे काही नोट्स काढून ठेवा आणि त्या एव्हरग्रीन टॉपिकवर ए सी येतात किंवा ए सीमध्ये काही विचारलं, समजा ते गांधीयन आहे तुम्हाला, जसं बोललो मी फार्मर्स, आता मेडिकल फॅसिलिटीज, हे जे आहे त्याचा टॉपिक, हेल्थ एज्युकेशन, हे एव्हरग्रीन टॉपिक आहेत, याच्याबद्दल नाही का तुम्ही सर्च करून किंवा कुठून माहिती मिळत असेल तिथून तुम्ही बाजूला मार्क करून ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, त्यानंतर प्रिव्हियस
काही टॉपरचे एसेचे लोकांनी बुकलेट किंवा ॲन्सरशीट मागवलेली आहे, ती ॲन्सरशीट पण तुम्ही रेफर करा. व्हेरियस टेलिग्रामच्या ग्रुपवरती ॲन्सरशीट असतातच, दोन तीन तरी मी बघितलेले आहेत ॲन्सरशीट. 37-36 मार्क ज्यांना पडलेले आहेत, ते एक्सलेंट मार्क्स आहेत रायटिंगमध्ये, त्यांचं बघा. थोडा युनिक वाटतो तो एसे, तर तू बघा कसं काय काय आहेत. किंवा मग तुमचं कुठला मित्र यू पी एस सी प्रिपरेशन करत असेल तर त्याच्याकडूनही तुम्ही एसेबद्दल विचारू शकता, किंवा वेगळ्या वेबसाईटवर वेगवेगळ्या क्लासेसचे टॉपरचे एसेचे बुकलेट किंवा ॲन्सरशीट अवेलेबल आहेत, ते तुम्ही बघून घ्या एसेसाठी. ठीक आहे, हे झालं आपलं आता सब्जेक्ट टूचं पूर्ण कम्प्लीट. त्यानंतर आता हे एवढं काय करतो आहे आपण, आपल्याला एसेमध्ये 2 किंवा 3 मार्क जरी बाकीच्या मुलांपेक्षा जास्त पडले तर हा खूप मोठा डिफरन्स पडतो, खूप मोठा डिफरन्स पडतो हा. यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. ओके, आता ऑब्जेक्टिव. इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदे, मराठीसाठी मोरा वाळंबे. बस हे दोन छोटे छोटे पुस्तकं आहेत, जबरदस्त आउटपुट देणारे पुस्तकं आहेत. फुल प्रिपरेशन करायचं, कारण की हे मेक ऑर ब्रेक सब्जेक्ट आहे ते. ठीक आहे, यात ज्यांना जास्त मार्क असतात ना ते खूप पुढे असतात लिस्टमध्ये इंग्लिश मराठीमध्ये. ठीक आहे, तुमचं इंग्लिश मराठी ग्रामर स्ट्रॉंग असो वीक असो डझंट मॅटर, प्रत्येकांसाठी मस्त आहे या विषय. हां, तर या विषयासाठी काय करायचं माहिती का आपल्याला, एक वीक इंग्लिशसाठी आणि एक वीक मराठीसाठी तुमच्या प्लॅनमध्ये असलाच पाहिजे. म्हणजे टोटल वीक तो तुम्ही इंग्लिश कम्प्लीट करून ठेवा, एक दोन वेळा इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह ग्रामर पूर्ण एक वीक करा, आणि त्यानंतर मेन्सपर्यंत रोज त्याला फक्त 30 मिनटं करायचं. सेम फॉर मराठी, एक वीक पूर्ण देऊन टाका, त्या एक वीकमध्ये मराठीचं जितक्या वेळा वाचणं आहे तेवढं वाचून घ्या पूर्ण ग्रामर. त्या ग्रामरचे लॉज, त्याचे नियम, त्याचे रूल, हे सगळं दोन्हीसाठी सेम आहे, दोन्ही ग्रामरसाठी रूल्स नियम हे सगळ्या गोष्टी, त्याचे उदाहरण ज्या तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करणार, त्याचे एक ॲन्सर काढणार, बाकी 3 त्याचे ॲन्सर नाही राहणार, मग त्याचे ते ॲन्सर का नाही आहे, इथं कुठला रूल अप्लाय झाला असतं तर हे ॲन्सर आलं असतं, हे सगळं ॲनालिसिस करणे हे 1 वीकमध्ये करायचं, आणि मग रोज त्याला 30 मिनटंच करायचं फक्त. बस रोज 20-30 मिनटं इनफ आहेत मग इंग्लिश मराठी ग्रामरसाठी. ठीक आहे, पण हे कधी करायचं आपलं रोज 20-30 मिनटं, त्या अगोदर तुम्ही त्याला स्पेशल टाईम दिलेला असणार तरच, आणि त्याला स्पेशल टाईम द्याच, एक हप्ता कम्प्लीट 1 वीक. जमत नसेल ग्रामर तर कोणाची तरी हेल्प घ्या, पण कराच, ग्रामरचा कंटाळा करू नका. ठीक आहे, यूट्यूब व्हिडिओ बघा, खूप सारे ऑप्शन आहेत ग्रामरचे अवेलेबल इंग्लिश ग्रामरचे. वोकॅबलरीसाठी ते PT एज्युकेशनचा एक व्हिडिओ आहे, तो बघा, 2 घंट्याचा चांगला व्हिडिओ आहे तो. ठीक आहे, तर हे झालं आता आपलं ऑब्जेक्टिव्हचं. मुलांना मराठीमध्ये 48-47 पडलेले आहेत ऑब्जेक्टिव्हमध्ये, इंग्लिशमध्ये 44-45 आहेतच, तर आपण कुठे आहात बघा. ठीक आहे, एक वीक याला स्पेशल टाईम देणे, एक वीक इंग्लिश मराठी, त्यानंतर रोज 30 मिनटं त्याचा वेळ देणे, त्या 30 मिनटात आपल्या तेच ग्रामरचे रूल्स नियम एक्झाम्पल आणि एखादा क्वेश्चन सॉल्व केला ते त्याचं ॲन्सर आलं आहे. ठीक आहे, पण ते 3 ऑप्शन का त्याचे ॲन्सर नाही आहे, इथं कुठला रूल लावायचा आहे किंवा का या रूलनुसार त्याचे ते 3 ॲन्सर नाही आहेत, हे सगळं बघणे, हे तुम्हाला रोज करायचं डेली एक्सरसाईज, आणि हे मोर दॅन इनफ आहे एक्झामपर्यंत तुम्ही रोज 30 मिनटं देत गेले तरी. तर सब्जेक्ट टू आणि ऑब्जेक्ट टूचे झाले, मी फास्ट जातो आहे कारण की थोडक्यातच आपल्याला हे मुद्दा क्लिअर करायचा आहे. ओके, त्यानंतर आहे GS1. आता GS1, GS2, GS3, GS4 या प्रत्येक विषयामध्ये एक एक सब टॉपिक असे आहेत की त्याच्यावर तुम्हाला चांगला फोकस करायचा आहे, कारण की बाकी विद्यार्थी तिकडे दुर्लक्ष करू शकतात. फॉर एक्झाम्पल GS1 ॲग्रिकल्चर. ठीक आहे, आता मला माहिती आहे ॲग्रिकल्चर खूप वास्ट आहे, याला एक कुठल्या सोर्स अवेलेबल नाही आहे, पण तुम्ही सिलेबसला धरून जर कुठं काही गुगल सर्च किंवा यूट्यूब व्हिडिओ किंवा कुठल्या पुस्तकातून काढत असणार तर अवश्य त्याच्यावर मेहनत करा, कारण की ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला 3-4 मार्क बाकीच्या मुलांपेक्षा जास्त पडले तरी खूप आहे. तसंच GS2 आहे लॉज, 20-22 मार्क लॉज विचारतात, पण तुम्ही लॉज जर पक्के केले लॉजमध्ये आउट ऑफ ही मार्क पडू शकतात.
ठीक आहे, आणि कमी वेळेत रे लॉस फक्त 2 ते 3 दिवसात हाडली, 22 ते 25 मार्क पक्के आहेत. यावेळेस तर सिलॅबस चेंज झाला आहे, नवीन टॉपिक आहेत, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघून घ्या. लॉस पक्के करायचे आपल्याला. GS 3 मध्ये UDHR आणि अजून एक त्यातला टॉपिक आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, हे दोन टॉपिक एकदम जबरदस्त करा. GS 4 मध्ये सायन्स टेकमध्ये बायोटेक्नॉलॉजी, एनर्जी आणि डिझास्टर मॅनेजमेंट जबरदस्त मार्क देणार आहेत. बायोटेक्नॉलॉजी 12 मार्क पडत, 12 ते 13 क्वेश्चन असतात, एनर्जी 4-5, डिझास्टर मॅनेजमेंट 4-5, म्हणजे हे झाले 20-22 क्वेश्चन्स. कमी वेळेत ह्या गोष्टी कव्हर होतात आणि बरेच विद्यार्थी बायोटेक्नॉलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट, एनर्जी याच्यावर दुर्लक्ष करतात, तर आपण त्याच्यावर फोकस करायचं आहे. आपल्याला कसं आहे, कॉमन सब्जेक्ट तर सगळेच करतात, अनकॉमन आपली युनिक स्ट्रॅटेजी तीच आहे, अनकॉमन सब्जेक्टवर आपल्याला जास्त फोकस करून त्यातून मार्क्स बाहेर काढणे. ठीक आहे, GS 1 मध्ये आता आपण थोडं ब्रॉडली बघू. यामध्ये GS 1 इथे लिहितो मी GS 1 हिस्ट्री. आता सगळ्यांना माहिती आहे हिस्ट्रीसाठी किती वाचा हे कम्प्लीट होत नाही, किंवा आयोगाचे एक्सपेक्टेशन पूर्ण होत नाहीत. क्वेश्चन पेपरमध्ये हिस्ट्रीचे 60 पैकी 35 पडणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हिस्ट्रीवर जास्त वेळ देऊ नका, मॅक्झिमम 10 दिवस. हे खूप झाले 10 दिवस, मी तर 5-6 दिवस सांगणार होतो, पण 10 दिवस मॅक्झिमम याच्यापेक्षा वेळ देऊ नका, कारण की हे परवडतच नाही काहीच. तुमचा आवडीचा विषय असला तरी परवडत नाही तो हिस्ट्री. 10 दिवसात जे करायचं ते करून टाका आणि खेळ मोकळा करा हिस्ट्रीचा. ठीक आहे, हिस्ट्री यामध्ये काय करा माहिती का, 3 टॉपिकवर जास्त फोकस करा हिस्ट्रीचे. फेमस मूवमेंट्स अगेन्स्ट ब्रिटिश गव्हर्नमेंट, पॉईंट नंबर 1.6. त्यानंतर नॅशनल मूवमेंट्स इन गांधीयन इरा अँड आंबेडकर्स अप्रोच टू प्रॉब्लेम ऑफ अनटचेबिलिटी, 1.7. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ पॉवर, 1.10. आणि इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, 1.11. हे 4 पॉईंट जास्त फोकस करा. ठीक आहे, 1.6, 1.7, 1.10, 1.11 हे 4 वर जास्त फोकस करा. आणि त्यानंतर मग सोशल रिफॉर्मर्स किंवा इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज, रिफॉर्मर्स इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज, बस याच्यावरच करा. याचे तुम्ही नोट्स काढून टाका हिस्ट्रीचे, पुन्हा ते पुस्तक वाचू नका, आणि ते नोट्स आपले रिवाईज करत राहा. आणि आपले प्रिवियस इयरचे हिस्ट्रीचे क्वेश्चन पेपरमधून बरंच कव्हर होतो, आणि टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व करणार, त्यातून हिस्ट्री कव्हर होऊन जाते. जास्त वेळ देऊ नका हिस्ट्रीवर, याचे मार्क तुम्हाला जॉग्रफीतून काढायचे. जॉग्रफी 90% तुमची ॲक्युरेसी पाहिजे. ठीक आहे, हिस्ट्रीबद्दल जास्त सांगणार नाही. ठीक आहे, आउटपुट खूपच बोगस आहे हिस्ट्रीचा, म्हणून सांगते प्रायोरिटी कुठल्या विषयात द्यायची आहे, किती वाचायचं ह्या गोष्टी तुमच्या आधीच क्लिअर पाहिजे. ओके, आणि हिस्ट्रीमध्ये काय होते, 1909 इव्हेंट जास्त आहे, 1909 नंतरची इव्हेंट हे खूप जास्त विचारले जाईल. ठीक आहे, आणि आता यावेळेस नवीन टॉपिक आला आहे टूवर्ड द ट्रान्सफर ऑफ पॉवर, हा करा तुम्ही. ह्यावेळेस नवीन विचारले, याच्यावर क्वेश्चन विचारणार आयोग, आणि कन्फ्यूज होऊ नका. आता काय होतं, बरेच विद्यार्थी करतात ऑगस्ट ऑफर, क्रिप्स मिशन, नंतर काय वेवेल प्लॅन, त्यानंतर कॅबिनेट मिशन, माउंट बॅटन प्लॅन, हे करतात सगळे. पण पेपरमध्ये गेल्यावर कोणत्या जातात, क्रिप्स मिशनचे रेकमेंडेशन ऑगस्ट ऑफरमध्ये करतात, ऑगस्ट ऑफरचे क्रिप्स. तुमची क्लिअरिटी पाहिजे, तर पेपरमध्ये आज झाली पाहिजे की वेवेल प्लॅनचे रेकमेंडेशन तुम्ही कॅबिनेटमध्ये लिहायला लागले. कॅबिनेट आता हेच आपल्याला आधीच लिमिटेड वाचायचं आहे, यात जास्त फोकस करायचं आहे, त्याचे तुम्ही जर कन्फ्यूज होता पेपरमध्ये युअर आउट, त्याच्यामुळे तुम्ही मागे राहणार, मग तुम्ही घरीच जाणार. हे आपल्याला एक आहे याचं, इथं स्टँडर्ड फ्लो आहे. पहिले ऑगस्ट ऑफर आली, क्रिप्स मिशन आलं, क्रिप्स मिशनमध्ये थोडं रेकमेंडेशन वेगळं होतं, किंवा थोडं आपल्याला जास्त आपल्या मागण्या ॲक्सेप्ट केल्या होत्या, कारण की तशी सिच्युएशन तशी होती, क्विट इंडिया मुवमेंट वगैरे ह्या त्या गोष्टीनंतर. अजून कॅबिनेट मिशनमध्ये किंवा माउंट बॅटन प्लॅनमध्ये अजून आपल्याला जास्त आपल्याला त्यांनी दिलं होतं. हे का दिलं होतं जास्त, हे सगळं त्याच्या मागचं समजून घ्या. ऑगस्ट ऑफरमध्ये आपल्याला खूप कमी गोष्टी दिल्या होत्या,
तर शेवटचे माउंटबेटनमध्ये खूप जास्त गोष्टी दिल्या, तुम्हाला काय जास्त जास्त देत आले हे वर्ल्ड वॉर टू नंतर त्या गोष्टी आहेत, मग त्यांना पण लवकर ट्रान्सफर करायची होती पॉवर. मग ह्या गोष्टी समजून घ्या, पण कन्फ्यूज होऊ नका. ऑगस्ट ऑफरचे रेकमेंडेशन तिथंच रिवाईज करून ठेवा, किती करायचं घरीच. पेपरमध्ये कन्फ्यूज होऊ नका, ऑगस्टच्या याचं तिच्यात असे धंदे करू नका, आणि ते झालंच नाही पाहिजे. ठीक आहे, हे झालं हिस्ट्रीचं. त्यानंतर तुमची क्लिअरिटी एक नंबर पाहिजे हिस्ट्रीमध्ये, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. त्यानंतर मग तुम्ही हिस्ट्रीमध्ये रट्टा बी मारू शकता काही गोष्टीचा, पण कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय काहीच नाही. काँग्रेस फॉर्मेशन, मुस्लिम लीग, गांधी निरा आणि रिव्होल्युशनरी मुवमेंट ह्या गोष्टी तुम्ही अजून चांगल्या करा. ओके, ॲग्रिकल्चर, ॲग्रिकल्चरचे सेल्फ नोट्स काढा 3 ते 4 दिवसातच. कुठल्याच पुस्तकात गांधी लागू नका, खूप सारे पुस्तकं आहेत ॲग्रिकल्चरचे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघायचे, माझ्या बुकलिस्टमधले जे मी त्याला सांगितले तेवढे बुक्स इनफ आहेत. आणि स्वतःचे नोट्स काढा 3 ते 4 दिवसात, याच्यापेक्षा जास्त वेळ नको. ठीक आहे, त्यानंतर ज्योग्राफी, NCERT रे फक्त, 11 ते 2 NCERT. मी माझे जे बुकलिस्टमध्ये सांगितले ज्योग्राफीसाठी तेवढं ती सफिशियंट आहे. महाराष्ट्र ज्योग्राफीसाठी मी तुम्हाला सांगितले, इंडियन ज्योग्राफीसाठी आणि वर्ल्ड ज्योग्राफीसाठी. बस आता हा ज्योग्राफी तुमचा स्कोरिंग असला पाहिजे. पेपर 1 90+ म्हणजे गुड स्कोर आहे 150 पैकी, कारण की हिस्ट्रीमध्ये पडतात 30 ते 35 मधात. हे चांगल्या मुलाला, ॲव्हरेजला तर 25 पडतात हिस्ट्रीमध्ये. ठीक आहे, ॲग्रिकल्चरमध्ये 15-16 आणि ज्योग्राफीतच तुम्हाला 45 ते 50 घ्यायचे आहेत, तेव्हाच म्हणतो आपला स्कोर मेंटेन होतो. ठीक आहे, ज्योग्राफी पक्क करा. आणि ज्यांचे ज्योग्राफी पक्क होत नसेल, 1-2 वर्ष झाले अभ्यास करून ज्योग्राफी होत नसेल, तर मग तुमचं कुठेतरी चुकते. एवढं इझी आहे ते ज्योग्राफी, आणि ते स्टॅटिक आहे, ते पुन्हा चेंज होत नाही त्यात. आता ओशनोग्राफी एकदा वाचलं की वाचलं लाईफटाईम, त्यात काय चेंजेस होणार आहेत? काहीच नाही. मग एकदा ते वाचून पण तुमचं ते गोष्टी क्लिअरच नसेल, तर मग कुठेतरी तुमचे चुकते, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. ठीक आहे, ज्योग्राफीमध्ये इझी गोष्टी आहेत, NCERT करायच्या आहेत फक्त. आणि रिमोट सेन्सिंगवर थोडं जास्त फोकस करा, कारण की बरेच विद्यार्थी ते दुर्लक्ष करू शकतात. ठीक आहे, एन्व्हायरमेंटल ज्योग्राफीवर बी लक्ष द्या, महाराष्ट्र ज्योग्राफीवर पण द्या. पण आता क्लायमेटोलॉजी, जिओमॉर्फोलॉजी, ॲटमॉस्फियर ह्या ज्या गोष्टी आहेत, एअर प्रेशर, टेम्परेचर, ह्या ज्या ज्योग्राफीमध्ये आहेत पॉईंट्स, हे परमनंट आहेत रे, यात चेंजेस होत नाहीत. आणि तुम्हाला तुम्ही फ्रेशर असेल तर ठीक आहे, पण 2-3 वर्ष झाले सतत म्हणजे 2-3 वर्ष झाले तुम्ही वाचत आहे आणि तरी ते कन्फ्युजन होत आहे किंवा विसरत आहात, तर मग तुम्ही नक्की तुमची स्ट्रॅटेजी चेंज करा. ठीक आहे, हे झालं आता GS1 बद्दल. आता आपण बघू GS2. GS2 माझा फेवरेट आहे आणि सगळ्यांचा असलाच पाहिजे. पॉलिटी, लॉज, पंचायत राज, गव्हर्नन्स. ठीक आहे, किती मार्काचं येतं काय आहे ते मी सगळं माझ्या व्हिडिओमध्ये बघितले, बुकलिस्टमध्ये. बुकलिस्टचे सगळे व्हिडिओ बघा तुम्ही, GS1, GS2, GS3, GS4 हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता कोर पॉलिटी, लक्ष्मीकांत. हे आता बरेच जण काय होतात की 4-5 वेळा वाचले पण तरी पण त्याचं ते आउटपुट तसं पाहिजे तसं मिळत नाही. समजा पॉलिटीचे त्यांना 20 क्वेश्चन विचारले क्वेश्चन एक्झाममध्ये, तर अजूनही पॉलिटीचे 10 ते 12 बरोबर येतात, म्हणजे 50 to 60% ॲक्युरेसी का. पॉलिटी पण स्टॅटिक आहे, यात काही चेंजेस नाही आहे. एकदा सांग म्हणजे काय चेंज होणार आहे याच्यात? तुम्ही क्वालिटी वाचलं नाही याचा अर्थ, किंवा तुम्ही फोकस देऊन वाचलं नाही लक्ष्मीकांत. तुमची ॲक्युरेसी पॉलिटीमध्ये 85 to 95% पाहिजे. हा सगळ्या स्कोरिंग विषय आहे पॉलिटी. इथं तुमचं तेवढी नसेल तुमचं 85 to 95 ॲक्युरेसी, मग नक्कीच तुमचं कुठेतरी चुकते आणि तुम्ही तुमच्यासोबत प्रामाणिक नाही आहात. ज्यांचे 2-3 वर्ष करून पॉलिटीमध्ये फक्त 40 ते 50% क्वेश्चन बरोबर येत असतील आणि अजूनही चुका होत असतील, त्याच त्या चुका. अजूनही बऱ्याच लोकांना प्रियांबलच पाठ नाही आहे की पहिले जस्टिस आहे का लिबर्टी आहे का फ्रॅटर्निटी आहे. JLEF, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, म्हणजे ह्या लहान लहान गोष्टी अजूनही तुमच्या मिस्टेकच होत असेल तर मग तुम्ही कुठं अचीव करणार आहे मार्क? इथंच तुम्ही मागं राहिला.
मग तुमची जी एम पी एस सीची एक्सपेक्टेशन्स आहे किंवा तो प्रोफेशनल ॲटिट्यूड पाहिजे ते नाही आहे तुमच्याकडं, मग तुम्ही नाही करू शकत क्रॅक. ठीक आहे, आर्टिकल कसे लक्षात ठेवायचे हे तुम्ही तुमचं पाहून घ्या. आता आर्टिकल कसे, आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी डी पी एस पीचे सांगतो. ठीक आहे, फंडामेंटल राईट्स. आता रट्टा काय मारायचा याच्यात, 41 आर्टिकल, राईट टू वर्क हे लक्षात ठेवा. आता राईट टू वर्क आहे ना, मग 42 प्रोव्हिजन फॉर जस्ट अँड ह्युमन कंडिशन ऑफ वर्क. म्हणजे राईट टू वर्क हे ठीक आहे, पण ते वर्क कसं असलं पाहिजे, तिथं आपलं माणूस काम करता येईल अशी कंडिशन पाहिजे ना तिथं. मग त्याच्यानंतर नेक्स्ट आर्टिकल त्याच्या रिलेटेड आहे, 41 राईट टू वर्क. राईट टू वर्क झालं 41, 42 त्या रिलेटेड आहे, प्रोव्हिजन फॉर जस्ट अँड ह्युमन कंडिशन्स. ठीक आहे, आता राईट टू वर्क झालं, चांगल्या कंडिशनने काम करताना मग काहीतरी योग्य पगारही मिळायला पाहिजे. 43 लिव्हिंग वेज, 43A की ठीक आहे वर्कर वगैरे आहे, मग मॅनेजमेंटमध्ये पण त्याचं पार्टिसिपेशन पाहिजे, तेव्हा त्यांचं मग ऐकलं म्हणजे तिथं ऐकलं जाईल त्याचं, त्याचे काय अडचणी आहेत काही नाही. 43A पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स इन मॅनेजमेंट इंडस्ट्रीज. मग याचं पाठ करण्यासारखं काहीच नाही, एकदम माहिती झालं 41 राईट टू वर्क, त्यानंतर लगेच तिथे लगेच लिंक लागते जस्ट अँड ह्युमन कंडिशन ऑफ वर्क, 43 लिव्हिंग वेज, पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स. 44 सेम आहे, 404 सेम, युनिफॉर्म सिव्हिल कोड. म्हणजे तुम्हाला कसं लक्षात पाहिजे तुम्ही तुमचं पाहा, पण ते आर्टिकल नुसतं वाचू नका रे, ते आर्टिकलचं बॅकग्राऊंड बी समजून घ्या, आणि पुढचं आर्टिकल मागच्या आर्टिकल रिलेटेड आहेत का हे पण बघा. ठीक आहे, तर GS2 नंतर GS2 एक विषय, एक टॉपिक आहे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, तो तर नक्की करा, 5-6 मार्काचा आहे, 3-4 घंट्यात वाचला तरी होऊन जातो एवढा आहे. पण कोर पॉलिटी एकदम पक्कं करा, 70 मार्क्सला क्वालिटी आहे ते एकदम पक्कच करा, त्यात तुमचं चुकलं तर पाहिजे. 70 63 मिनिमम एवढं पडलीच पाहिजे. लॉज 20-22 मार्काला आहे, यावेळेस ते 25 मार्काला आहे लॉज, आता महाराष्ट्र लँड रेव्हन्यू वगैरे 25-30 मार्काला आहे. लॉज पक्के करा, इतके इझी रे, 2-3 दिवस करायचे आहेत, 2 दिवस लॉज करायचे आहेत, 10-12 लॉज आहेत, आणि एंड त्याचे नोट्स काढून ठेवा आणि बस. आणि आणि हां, क्वालिटी जर रिवाईज करत नका एवढं जास्त. आता समजा जवळ आले दिवस क्वेश्चन एक्झामचे, तरी तुम्ही क्वालिटीचं पुस्तक घेऊन बसता, मग कुठेतरी चुकत आहे तुमचं. तुम्ही कुठलं पुस्तक घेऊन बसलं पाहिजे, क्वालिटी कसं आहे, एकदा करून ठेवलं ते परमनंट, तेव्हा तुम्ही एक्झामच्या पहिले लॉज घेऊन बसलं पाहिजे, गव्हर्नन्सबद्दल घेऊन बसलं पाहिजे. हां ठीक आहे, हे गोष्टी आहेत बघ विसरण्यासारख्या, क्वालिटीमध्ये काय विसरण्यासारखं आहे, अजूनही विसरत असाल तुम्ही ते क्वालिटी पक्क केलंच नाही मग. ठीक आहे, पंचायत राज इझी आहे, यूट्यूबचे व्हिडिओ बघा, पुस्तक वाचा, काय करायचं ते करा, मेंटरला विचारा, सिनियरला विचारा, मला विचारा, पण पंचायत राज चांगलं करून ठेवा. गव्हर्नन्स सोर्सेस तुम्हाला माहिती आहे, GS2 पक्कच करायला पाहिजे, GS2 आणि GS3 100+ मार्क आले पाहिजे, देन यू आर क्वालिफाईड फॉर इंटरव्ह्यू, और यू विल क्वालिफाय फॉर इंटरव्ह्यू. ठीक आहे, आता GS2 जास्त सांगायचं काम नाही, कारण की प्रत्येकाला ही माहिती की इझी आहे आणि प्रत्येकांसाठी हा टॉपिकच इझी आहे. ठीक आहे, अजून एक तुम्हाला, हां, क्वेश्चन पेपर ते अनालिसिस काय करायचं हे पण सांगतो तुम्हाला मी. तुम्हाला आता एक दाखवतो, तुम्हाला मी एक जादू. ठीक आहे, हे वाचा, आर्टिकल 19 प्रोटेक्शन ऑफ 6 राईट, त्यातलं पहिलं 19(1) राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. हां, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन हे आपले राईट्स आहेत. ठीक आहे, राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, पण हे राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन हे कधी कधी गव्हर्नमेंट काढून घेऊ शकते, किंवा रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स आहे त्याच्यावर, कधी त्याचं कंडिशन दिलेलं आहे, द स्टेट कॅन इम्पोज रिझनेबल रेस्ट्रिक्शन ऑन द एक्सरसाइज ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन ऑन द ग्राउंड्स ऑफ सोवेरनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया, सोवेरनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया. ठीक आहे, नंतर सिक्युरिटी ऑफ स्टेट, फ्रेंडली रिलेशन्स विथ फॉरेन स्टेट्स, पब्लिक ऑर्डर, डिसेन्सी, मॉरॅलिटी, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, डिफेमेशन, इन्साइटमेंट टू एन ऑफेन्स, या कंडिशन्समध्ये आपले हे अधिकार काढून घेऊ शकतात. ठीक आहे, तर आता एक क्वेश्चन विचारला होता एम पी एस सीने, एक मिनिट, हा
हा 2012 आपला आयोगाचा पेपर आहे, 2012 मुख्य परीक्षा. यातला पहिलाच क्वेश्चन बघा, रिजनेबल रिस्ट्रिक्शन ऑन द फ्रीडम ऑफ सिटीजन रिकग्नाइज अंडर आर्टिकल 19(1)(a) ऑफ कॉन्स्टिट्यूशन कॅन बी इम्पोज इन द इंटरेस्ट ऑफ सोवरेनिटी ऑफ कंट्री, इंटिग्रिटी ऑफ द कंट्री, सिक्युरिटी ऑफ द स्टेट, इंटरेस्ट ऑफ जनरल पब्लिक. ठीक आहे, हा क्वेश्चन आणि हा पॅरेग्राफ बघा, काय लिहिलं आहे इथं, सोवरेनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया. ठीक आहे, सोवरेनिटी ऑफ कंट्री बरोबर, इंटिग्रिटी ऑफ कंट्री, इंटिग्रिटी ऑफ इंडिया बरोबर, सिक्युरिटी ऑफ स्टेट, सिक्युरिटी ऑफ स्टेट बरोबर, इंटरेस्ट ऑफ जनरल पब्लिक आहे का कुठं लिहिलेलं, फ्रेंडली रिलेशन विथ फॉरेन स्टेट, पब्लिक ऑर्डर आहे, डिसेन्सी मॉरॅलिटी नाही आहे, म्हणजे डी कट. तर हे कट, हे कट. आता आपला ॲन्सर काय पाहिजे होतो, ए बी सी हे आपला ॲन्सर पाहिजे होतो, पण नाही, त्यांनी काय केलं आहे, इथं सिक्युरिटी ऑफ स्टेट म्हणजे काय, इंडिया स्टेट. ठीक आहे, एम पी एस सीने काय केलं, स्टेट म्हणजे यांनी राज्य पकडलं, कारण की इथं काय लिहिलं आहे, सोवरनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया, त्यांनी कंट्री पकडलं, इथं कंट्री लिहिलं का, सिक्युरिटी ऑफ कंट्री नाही. आता आपण काय होऊ शकतो, घाईघाईमध्ये वाचताना, अरे सिक्युरिटी ऑफ स्टेट राईट आहे, ॲक्च्युली राईटच आहे ना, पण एम पी एस सीने या स्टेटला अर्थ वेगळा पकडला, त्याला आपण काय करणार, त्यांनी राज्य पकडले, प्रांत पकडले, म्हणून याचा ॲन्सर काय होईल, सोवरनिटी ऑफ कंट्री अँड इंटिग्रिटी ऑफ कंट्री. इथं कंट्री आहे, इथे कंट्री असतं तर मग ठीक आहे, हां इथं स्टेट स्टेट असतं तर बहुतेक त्यांनी ते जाऊ द्या, मला काय माहिती, कळलं तुम्हाला त्यांनी काय केलं तरी. ठीक आहे, याचा ॲन्सर आहे ए अँड बी. मराठीत पण कसं दिलं आहे, देश, देशाची, देशाची एकता, प्रांताची. ठीक आहे, ते बारक्या बारक्या गोष्टी, लहान लहान गोष्टी. आणि सांगतो, ते कॉन्फिडन्स कधी डेव्हलप होतो म्हणजे का, मजा कधी तुम्ही अभ्यास तुमचं काही ना काही झालं आहे तेव्हाच, त्या विषयाबद्दल खरंच काही वाचेल असेल तरच ती कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. मी एक्झाम क्रॅक करणार हाच एक पॉईंट तुमच्या डोक्यात असला पाहिजे, दुसरा कुठलाच नाही. हा कधी राहील, जेव्हा तुमचा अभ्यास झाला असेल तेव्हाच तो तुमचं काहीतरी कॉन्फिडन्स होतो. कसंही प्रिलिम क्रॅक केले की थोडं अजून बरं वाटते, तिथे एक चांगलं आहेच बूस्टसाठी, बट चांगला अभ्यास, क्वालिटी अभ्यास आणि क्वेश्चन पेपर सॉल्व करताना ती एक क्वेश्चन पेपरमधल्या गोष्टी काढणे बाहेर, तिचं ॲनालिसिस केअरने तुम्हाला एम पी एस सीचा व्ह्यू कळायला लागला की मग आनंद होतो, वाव, मग वाचताना कळते की हां आता कुठं फोकस करायचा कुठं नाही. ठीक आहे, तर आपलं जी एस टू बद्दल झाले, आता जी एस थ्री. जी एस थ्रीमध्ये नाही का, सगळ्यात पहिले तुम्ही काय करा, क्वेश्चन पेपर पहा आणि क्वेश्चन विचारण्याची स्टाईल कशी आहे, त्या टोन कसा आहे, कसा फॉर्मॅट आहे क्वेश्चन विचारण्याचा जी एस थ्रीमध्ये, एच आर टीमध्ये हे बघा. अंडरस्टँड द रिक्वायरमेंट्स ऑफ एम पी एस सी कमिशनचं काय रिक्वायरमेंट आहे ते बघा पहिले. ठीक आहे, स्मार्ट वर्क म्हणजे काय असते, बरेच लोक म्हणतात स्मार्ट वर्क करा, स्मार्ट वर्क करा. स्मार्ट वर्क म्हणजे काय, तुम्ही फर्स्ट टाईम एकदा वाचलं आहे कुठलाही विषय, फॉर एक्झाम्पल एच आरमध्ये आणि एच आर डी घेऊ आपण, एच आर डीमध्ये 5 टॉपिक आहेत, ते तुम्ही वाचले, फर्स्ट रिडिंगसाठी तुम्हाला लागले 3 दिवस किंवा 4 दिवस, तर सेकंड टाईम रिडिंग करताना ते तुम्हाला कमीच वेळ लागला पाहिजे, 2 दिवस लागला पाहिजे, याला म्हणतात स्मार्ट वर्क. म्हणजे कमी लागायचं म्हणून काही करायचं नाही बरं, हे जेवढं तुम्ही वाचलं ह्या सगळ्याच गोष्टी 2 दिवसात कवर झाल्या पाहिजे, परत त्याच गोष्टी सगळ्या नंतर 1 दिवसात कवर झाल्या पाहिजे, इथपर्यंत तुमचं आलं असेल तर ते स्मार्ट वर्क आहे, तर तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात. ठीक आहे, सेकंड रिडिंगमध्ये वेळ कमी लागला पाहिजे, प्लस क्वालिटी मेंटेन करता आली पाहिजे आणि इफिशियन्सी वाढवा. आता लास्ट इयरमध्ये काय होते, लास्ट इयरचं क्वेश्चन पेपर बघायचे, तो टॉपिक वाचायचा आणि परत त्या टॉपिकवर कुठले क्वेश्चन विचारू शकतात, काय चान्सेस आहेत, हे तुम्ही स्वतः फॉर्म केलं पाहिजे. जी एस थ्रीमध्ये तुम्ही स्वतः क्वेश्चन तयार करण्याचं अप्रोच ठेवा, ॲटलीस्ट जी एस थ्रीमध्ये. ठीक आहे, आणि ते ट्रिकच्या नादात लागू नका, ते बरेच लोक ट्रिक सांगतात की लक्षात ठेवायची ही ट्रिक आहे, समजा 5-6 वर्ड 5-6 गोष्टी असतील, मग त्याच्या स्टार्टिंगचे इनिशियल लेटर घ्यायचं आणि एक वर्ड तयार करायचा आणि मग ती ट्रिक आहे त्याची. नाही, किती ट्रिक करणार तुम्ही,
हे मेन्समध्ये ट्रिगन ह्या गोष्टी चालत नाही, शॉर्टकट ट्रिक भंग ह्या गोष्टी चालत नाही, स्मार्टवर्क आणि हार्डवर्क, हार्डवर्कच हार्डवर्कच हार्डवर्क आणि स्मार्टवर्क म्हणजे ते मी जे सांगितले ते, ठीक आहे. यामध्ये नाही का याच्या आर एच आर डीमध्ये काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, ते तुम्हाला मी सांगितले आहेत. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स यू डी एच आर आणि एच आर डीमधले इम्पॉर्टंट आहेत एज्युकेशन, त्यानंतर हेल्थ आणि रुरल डेव्हलपमेंट. आणि पहिला पॉईंट एच आर डी झालं ते वोकेशनल एज्युकेशन सोडून ते बाकी चारही पॉईंट इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. ओके, हे झालं जी एस थ्रीचं रिलेटेड. आता आपण जी एस फोर, जी एस फोरमध्ये तुम्ही पहिले सायन्स टेक्स्टवर फोकस करा, बरेच लोक सोडून देतात ते, आणि जे ऑलरेडी टेक्निकल बॅकग्राऊंडचे ना त्यांनी ते सोडलंच नाही पाहिजे, इथेच आपल्या स्कोअर करायचं आहे. मान्य आहे की सायन्स टेक्ससाठी बुक नाही आहेत, काय खूप वास्ट आहे वगैरे, पण लास्ट इयरचा खूप पेपर ॲनालिसिस केला आणि सिलेबस बघितला की मस्त आयडिया येऊन जाते की या एखाद्या टॉपिकची कुठपर्यंत लिमिट आहे विचारण्याच्या ऐवजी आणि कसं विचारलं आहे, ठीक आहे. हा नोट्सचा एक असतो या नोट्स मेकिंग, या वर्षी आत्ता एक्झाम देणारे जे असतील ना त्यांनी नोट्स आधी लागू नका, जे पुढच्या वर्षी देणारे त्यांनी नोट्स काढणं चालू करून ठेवा, ठीक आहे. आता इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमी, काही लोकांना कळत नसणार इंडियन इकॉनॉमी, त्यांनी हे पहा जी एस फोरमध्ये इकॉनॉमी हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, कम्प्लिटली स्कोरिंग. तुम्हाला इकॉनॉमी कळत नसेल तर त्याच्याकडं कम्प्लिटली दुर्लक्ष करू नका, फ्रेंडची मदत घ्या, यूट्यूबची मदत घ्या, पण ती कव्हर करा. आणि यूट्यूबची मदत करताना घेत असताना लिमिटेडच घ्या, ते दिवसभर यूट्यूबवर टाईमपास करू नका, ठीक आहे. इंडियन इकॉनॉमी आपलं चांगलं करायचं आहे, त्याच्यासाठी मी सोर्सेस सांगितलेले इंग्लिशमधले. काही टॉपिक आहेत दत्तरायन सुंदरममधली करायचे आहेत आपल्याला, जे ॲग्रिकल्चर इकॉनॉमी रिलेटेड आहेत आणि जे तिथून विचारले जातात दत्तरायन सुंदरममधून, आणि ते आपल्या स्कोरिंग आहेत. ओके, डेली रुटीन तर झालं आहे आपलं, आता स्टँडर्ड बुक झाले, क्वेश्चन पेपर झाले, कॉन्फिडन्स तुम्हाला सांगितलं मी स्टडी झाल्यावरच येतो. ओके, आता आपल्याला काय करायचे, रोज 2 घंटे एम सी क्यू करायचे. तर हे एम सी क्यू कसे असतील बघा, तुम्ही जो विषय आज निवडला त्यातला एखादा टॉपिक कम्प्लीट केला, 5 घंटे 4 घंटे टॉपिक कम्प्लीट केला, त्याच्यावर तुम्हाला 1 आवर एम सी क्यू सॉल्व करायचे प्रिवियस इयरचे, ठीक आहे. आणि नेक्स्ट 1 आवरमध्ये उद्या जो तुम्ही टॉपिक करणार आहे ते एम सी क्यू बघायचे आहेत, ठीक आहे. तर तुम्हाला रोज 2 घंटे एम सी क्यू बघायचेच आहेत. आता उद्याचे एम सी क्यू तुम्ही जे बघणार आहे ते फक्त बघायचेच आहेत, त्याचं ॲनालिसिस काही जास्त करायचं नाही, ॲनालिसिस कधी करायचं, अभ्यास झाला आणि त्यानंतर तुमचा एम सी क्यू सॉल्व करणार तेव्हा त्याचं ॲनालिसिस बी करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी पॉलिटी घेतले, त्यात मी वाचले सिटीजनशिप ह्या चॅप्टर वाचलं आहे, त्याच्यावर मी 1 तास एम सी क्यू सॉल्व करणार मागच्या वर्षीचे विथ ॲनालिसिस, की 4 ऑप्शन आहेत ए बी सी डी, ए त्याचं ॲन्सर आहे, तर मग सी बी डी हे त्याचं ॲन्सर का नाही आहे, क्वेश्चनमध्ये काय चेंज केलं असतं तर त्याचं ॲन्सर कदाचित बी होऊ शकलं असतं, काय चेंज केलं असतं ॲन्सर सी झालं असतं, काय चेंज केलं त्याचं ॲन्सर डी झालं असतं, काय चेंज केलं असतं तर नन ऑफ दिस ॲन्सर आलं असतं, असं हे स्वतःसोबत खेळायचं. हे तुम्हाला 1 तास एक्सरसाइज करायची आहे, ते 1 तासात 20 ते 30 क्वेश्चन झाले तरी बस झाले, पण तुम्ही या गोष्टी करायच्या, प्रत्येक क्वेश्चनला 2-3 मिनिटं द्या. पुढच्या 1 तासात काय करायचं, उद्या आपल्या कोणत्या टॉपिक वाचायचं, समजा मला उद्या वाचायचं फंडामेंटल राईट्स, ठीक आहे, मला उद्या वाचायचे फंडामेंटल राईट्स, तर 1 तासावर फंडामेंटल राईटवरचे सगळे क्वेश्चन लास्ट इयरला जेवढे विचारले प्रिवियस 5-6 वर्षात ते सगळे बघून घ्या, ॲन्सर काढण्याच्या नात्यात लागू नका, फक्त क्वेश्चन बघा, ऑप्शन काय ते बघून घ्या. उद्या फंडामेंटल राईट वाचलं त्यानंतर जेव्हा तुम्ही परत 1 घंटा सॉल्व करणार क्वेश्चन तेव्हा ते क्वेश्चन घ्या, आणि ते 20-30 क्वेश्चन ॲनालिटिकल वेनं करा, म्हणजे ॲन्सर काढणे, ते 3 ऑप्शन का नाही आहेत ते बघणे, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करा. आता जवळपास 55 मिनटं जोडू झाले, 5-6 मिनटं राहिले, 1 घंट्याचं करू आणि स्टॉप करू. तर ओके, आता लास्ट 3 दिवसात माझी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे एक्झामच्या वेळेस, तर तुम्हाला त्या 3 दिवसात काय करायचं माहिती आहे का,
असं नाही आहे की आता मी पहिल्या दिवशी इंग्लिश मराठीचं पेपर देऊन आलो, दुसऱ्या दिवशी आता GS2 आणि GS3चा पेपर आहे, त्याच्या आदल्या रात्री मी पॉलिटी घेऊन बसलो आहे रिव्हिजनसाठी. नाही ते पॉलिटी असंच करून ठेवायचं की तुम्हाला ते पेपरच्या आधी वाचायचं कामच नाही पडलं पाहिजे. त्या आदल्या रात्री तुम्ही काय वाचलं पाहिजे, लॉज, की जिथं जे एक्सेप्शनल टॉपिक्स आहेत मेन्ससाठी, जिथे आपण फोकस करायचं होतं आधीच ठरवलं आपण कुठल्या टॉपिकवर मेन्सच्या फोकस करायचं आहे. प्रत्येक GS1 GS2 GS3 GS4मध्ये काही असे विषय आहेत की जिकडे बाकी विद्यार्थी दुर्लक्ष करतात, तुम्हाला तिथं फोकस करायचं आहे. किंवा असे काही टॉपिक आहेत GS1 GS2 GS3 GS4मध्ये की जे तुम्हाला कमी वेळेत जास्त मार्क देतात, तर त्या गोष्टीकडे तुम्ही आदल्या दिवशी रिव्हिजनचे लक्ष देणार. कारण की इथंच आपले मार्क हुकू द्यायचे, इथे मार्क आपल्याला मिस करायचेच नाही आहेत. तुम्ही जर पॉलिटी घेऊन बसले काही अर्थ नाही आहे, पॉलिटीचे सगळ्यांना मार्क पडणार आहेत रे. तुम्ही एवढं पक्क करून ठेवा तुम्ही रिव्हिजनचं काम नाही पडलं पाहिजे ते आदल्या दिवशी, आणि त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही लॉज घ्या. म्हणजे पेपरला जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा तुम्ही लॉजवर बी ॲक्युरेसी मेंटेन करणार आणि पॉलिटीवर बी मेंटेन करणार, आणि ओव्हरऑल स्कोर तुमचा गुड राहील. सेम असंच GS3 GS4साठी जेव्हा तुम्ही तिसऱ्या दिवशी जाणार पेपरला, त्याच्या आदल्या दिवशी GS3 GS4मध्ये तुम्ही सायन्स टेकचे बायोटेक्नॉलॉजी एनर्जी आणि डिझास्टर मॅनेजमेंट यावर फोकस करणार, GS3मधल्या UDHR आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स याच्यावर फोकस करणार. हे कन्फ्युजिंग होतात, ठीक आहे. UDHRमध्ये काय आहे, 30 आर्टिकल्स आहेत, आर्टिकल नाही 30 सेक्शन्स आहेत. पहिला सेक्शन, दुसरा सेक्शन, तिसरा सेक्शन. तिसरा सेक्शन हा कशाची रिलेटेड आहे ते बघायचं. 25वा सेक्शन, 26वा सेक्शन, बहुतेक मला असं वाटते 25 हा सेक्शन हेल्थ आहे, 26 हा एज्युकेशन आहे, ठीक आहे. तर UDHRचे 30 ते 30 सेक्शन बघायचे. ते 30 सेक्शन आपल्या इंडियन फंडामेंटल राईटसोबत किंवा आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनसोबत कुठं कम्पेअर होतात ते करायचं आणि मगच त्याची स्टडी करायची. ओके, ठीक आहे. तर बऱ्यापैकी आपण गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. लागा आता अभ्यासाला, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार दुसऱ्या दिवशीपासून अभ्यासाला लागा. आणि टाईम टेबल सांगितलं मग डेली रुटीन ते स्लॉटमध्ये करा. असं नका करू मी इतकं असतं उठणार आणि इतकं असतं नाश्ता आणि या टाईमला जेवण, असं नाही. स्लॉट असला पाहिजे आपला, त्या स्लॉटमध्ये आपण आपला पूर्ण वेळ दिलाच पाहिजे. रोज त्या स्लॉटमध्ये चेंजेस झालेच चालतात. म्हणजे 3 घंटे तुम्ही स्लॉट आहे, समजा सकाळी 8 केलं एखाद्या दिवशी, एखाद्या दिवशी 7 करा, एखाद्या दिवशी 9 बसता येईल अभ्यासाला, पण तो 3 घंटे स्लॉट कम्प्लीट कराच, ठीक आहे. काही गोष्टी तुम्हाला कळल्या नसतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये म्हणजे क्वेश्चन विचारा, मी तिथे रिप्लाय देणार. आता मला माहीत नाही हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यावर साऊंड क्वालिटी वगैरे कशी आहे, ठीक आहे. आणि माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, फोर्स नाही करत आहे, इच्छा असेल तर करा, ओके. आणि अजून काय सांगायचं होतं, हां, यूट्यूबवर खूप सारे आहेत चॅनल MPSC रिलेटेड, तर तुम्हाला जे आवश्यक आहेत व्हिडिओ तेवढेच बघा. एक व्हिडिओ बघायसाठी जातो आपण, बाकीचे 2-3 व्हिडिओ बघतो असं करू नका. जिथं अडलं तेच बघा. कसं आहे, ॲक्च्युली आपल्या स्टँडर्ड बुकमधूनच खूप गोष्टी कवर होतात, पण एखाद्याला ते बुक वाचून पण काही कळत नसेल, त्याला व्हिडिओची हेल्प घ्यावीच लागते, तेव्हा तुम्ही व्हिडिओ बघा. पण अननेसेसरीली व्हिडिओ बघू नका, मेन फोकस तुमचं वाचण्यावर असला पाहिजे. तर ठीक आहे. त्यानंतर अजून काय सांगायचं होतं, हां, प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपरचं रोज 2 घंटे प्रॅक्टिस करायचं आहे, त्याला स्किप करू नका. हां, अजून एक, आता काय करायचं म्हणजे आपल्याला GS1 GS2 GS3 GS4 हे कसे करायचे, आपल्याला याला स्पेसिफिक 1 द्यायचं आहे. म्हणजे मी 1 पूर्ण इकॉनॉमी संपून टाकणार आणि त्यानंतर त्या इकॉनॉमीसाठी फक्त रोजचे 1-1.5 घंटे देणार. पण पहिल्या वीक 1 जेव्हा मी ती इकॉनॉमी करणार तेव्हा मी त्या इकॉनॉमीचं A to Z संपून टाकणार सगळे कन्सेप्ट, मग पूर्ण दिवस गेलं चालतो त्यात. पण पहिल्या वेळेस स्टार्टिंगला 1 द्याच प्रत्येक विषयाला. असं होतंच नाही रे की तुम्ही स्पेसिफिक टाईम न देता सुरू केला आहे आणि रोज 2 घेतो आहे, 3 पॉलिटी 3 इकॉनॉमी वाचतो, नाही. त्यात ते एक असं 100% तुमचं कम्प्लीट होत नाही तो विषय, किंवा ॲक्युरेसी मेंटेन होत नाही, किंवा तुम्हाला ते कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत. इनिशियली 1-1 हप्ता 7-7 दिवस 5-5 दिवस जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं पूर्ण त्या विषयाला द्या, पूर्ण A to Z तो विषय वाचूनच घ्या. आणि मग त्यानंतरच तुम्ही त्याला रोज 1 किंवा 2 देत चाला. आणि एका दिवशी किती सब्जेक्ट घ्यायचे तुम्हाला मी आधीच कव्हर केले, एका दिवशी 1 सब्जेक्ट घ्या,
आणि तो टॉपिक जो ठरला आहे तो पूर्ण कम्प्लीट करा, ए टू झेड कम्प्लीट करा. वाचणे, कोणी नोट्स काढत असेल त्याचे नोट्स काढून ठेवणे, आणि नंतर त्याच्यावरचे लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणे. आणि या 3 महिन्यात म्हणजे 100 दिवसात तुमचे 2 वेळा वाचणं झालंच पाहिजे रिव्हिजन. आणि एक कुठली तरी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा, एकच 10-12 पेपर जे असतील ते, ठीक आहे? कारण की आपण रोज 2 घंटे MCQ करतच आहोत. ओके, चालते, बाय, थँक्यू.